सेक्स Sex, आणि सेक्शुअलिटी याबद्दल पुरुषांच्या मनात प्रचंड गैरसमज असतात सेक्ससाठी पहिलं पाऊल पुरुषांनीच टाकलं पाहिजे हा एक मोठा गोड गैरसमज तसंच लिंगाचा आकार जितका मोठा तितका पुरुषार्थ जास्त हाही एक त्यातलाच मोठा गैरसमज आहे शहर ते ग्रामीण भागात जातो तसतसा हा समज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो पण सेक्स हा आकार आणि लांबीपेक्षा आत्मविश्वासावर जास्त अवलंबून असतो चला तर मग आजच्या व्हिडिओमधून असेच काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे टीओडी मराठी हस्तमैथुनाबद्दल पुरुषांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात त्याबद्दल विविध समाज माध्यमांवरती खाजगी गप्पांमध्ये आवाजात मात्र हस्तमैथुनामध्ये काहीही वाईट नाही व्यक्तीने स्वतःच्या शरीर सुखाचा आनंद मिळवण्यासाठी मास्टरपेशन करणं चूक नाही किंवा काहीही गैर नाही आहे ही अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक बाब आहे मात्र सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथून करणं हा गुन्हा आहे आणि जर तसं घडलं तर त्यावर कायदेशीर कारवाईही केली जाते लैंगिक आरोग्याच्या समस्यांमुळे मानसिक आरोग्य बिघडत सध्याची जीवनशैली ही तणावपूर्ण आहे त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम पडतो आणि तो शारीरिक आणि लैंगिक क्रियांमध्येही दिसतो शीघ्रपतन लैंगिक ताठरता नसणे या समस्यांची पुरुष झगडत आहेत त्याच्याशी सामना करण्यासाठी ताणतणावांना योग्य प्रकारे तोंड देणं हा एक उपाय ठरू शकतो मुलींप्रमाणे मुलांचे लैंगिक अवयव शरीराच्या आत नसतात ते शरीराच्या बाहेर दिसू शकतात पुरुषांच्या बाहेर लैंगिक अवयवाला लिंग असं म्हटलं जातं लिंगाचा आकार आणि त्याची जाडी ही प्रत्येक पुरुषानुसार वेगवेगळी असू शकते शिवाय विविध अवस्थांमध्ये त्याचा आकार बदलूही शकतो लिंगाला बाहेरून एक पातळ त्वचेचं आवरण असतं लिंग ताठरतं तेव्हा ती त्वचा मागे सरकली जाते पिनसवरील ही त्वचा खालच्या टेस्टिकल जो टेस्टिकलला जोडलेली असते पिनस हे पूर्णपणे सरळ असतं असंही नाही ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं पिनसचा पुढच्या भागाचा टोक हा अत्यंत संवेदनशील असतो असं मानल जात पुरुष जेव्हा लैंगिक दृष्ट्या जास्त उत्तेजित होतो तेव्हा पिनसच्या आतमध्ये रक्ताचा पुरवठा वाढतो त्यामुळे पिनस ताट होतं किंवा मोठंही होतं याला पिनस इरक्षण असंही म्हंटल जातं फिनस उत्तेजित झाल्यापासून त्यामधून पारदर्शक द्रव्याचे थेंब बाहेर येतात काही वेळेस कोणत्याही लैंगिक उत्तेजनाशिवाय लिंगामध्ये ताठरता येते लघवी आणि वीर्य बाहेर येण्यास एकच मार्ग असतो तो, तो मार्ग म्हणजे मूत्रनलिका त्यामुळे एखाद्या वेळी लघवी करताना किंवा त्या आधी पांढरा पदार्थ बाहेर पडताना दिसतो कारण लघवी करण्यापूर्वी मूत्रनलिकेत राहिलेलं वीर्य बाहेर पडत असतं त्याचबरोबर लिंग वाकडे असल्याने काही अडचणी येतात का त्याबद्दलही सांगते लिंग हे पूर्णपणे सरळ असतं असं नाही ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं लिंग वाकडं असणं तिरकं असणं डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलेलं असणं यात काहीही गैर नाही तसंच त्यामुळे लैंगिक सुखास किंवा गर्भधारणेस काहीही अडचण येत नाही लिंग लहान असेल तेव्हा गर्भधारणेस काही अडचण येते असा देखील गैरसमज पुरुषांमध्ये असतो त्याबद्दलही सांगते शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर गर्भधारणेसाठी लिंग योनीत जाऊन त्या शुक्राणू पोचण्या इतपत पुरेस लांब असावं एका थेंबामध्ये हजारो शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा असतो उत्तेजित लिंग जर दोन इंचापेक्षा कमी असेल तर मात्र काही समस्या असू शकते आणि यासाठी तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे अन्यथा काळजी करण्याची कोणतीही गरज नाही आहे अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे त्याबद्दलही सांगते रात्री व पहाटे झोपेत अनेक पुरुषांचं लिंग उत्तेजित होऊन वीर्य बाहेर येतं मात्र याचा अर्थ उत्तेजना जास्त आहे असा होत नाही कोणत्याही प्रकारच्या औषधाने व्यायामाने किंवा मालिशने किंवा तेलाने लिंगाचा आकार वाढू शकतो असंही नाही आहे लिंगाच्या आकारापेक्षा लैंगिक क्रीडेच्या पद्धतीवर लैंगिक सुख जास्त अवलंबून असतं काही जाती किंवा काही धर्मांमध्ये लिंगाच्या पुढील त्वचा कापून टाकली जाते त्याला सुंता करणे असं देखील म्हणतात काही वैद्यकीय कारणांमुळे सुद्धा लिंगाची पुढची त्वचा काढून टाकावी लागते मन उद्यपित झाल्यावर म्हणजेच तुमच्या डोक्यात सेक्स बद्दल विचार आल्यावर किंवा कधी कधी झोपेतही वीर्य बाहेर पडू शकतं यात काहीही चुकीचं नाही आहे रक्ताच्या थेंबापासून विर्याचा एक थेंब तयार होतो हा समज चुकीचा आहे रोज लाखो पुरुष म्हणजेच शुक्राणू तयार होतात आणि विर्यातून बाहेर पडतात त्याला जपून ठेवण्यात काही एक कारण नाही आहे पुरुष बीजाचा स्त्री बीजाशी संयोग झाला तरच गर्भधारणा होते एक चमचा म्हणजे पाच मिलीमीटर विर्यामध्ये दहा करोड शुक्राणू असतात हे होते काही गैरसमज जे पुरुषांना पुरुषांबद्दलच आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी